ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज़ और बेल आइकॉन को प्रेस करें। कोरोना व्हायरसच्या थैमानाला आता लोक कंटाळले आहेत। आता घरातील आणि इतरांच्या घरातील होणारे मृत्यू पाहून कोरोना आता थांब रे बाबा असं सहजपणे लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे। दुसरीकडे वॅक्सिनेशनचं कामही वेगाने सुरू आहे। दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणंही निश्चित असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं। अशातच आता आणखी एका रिसर्चने आपली चिंता वाढवली आहे। रिसर्च केलेल्या वैज्ञानिकांनुसार आता आपल्याला कोरोनासोबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे। रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की हा व्हायरस कधीच संपणार नाही, म्हणजेच हा कायम जिवंत राहणार। मेडिकल सायन्सनुसार कोणत्याही व्हायरसचं अस्तित्व कधीच नष्ट होत नसतं। या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की कोरोना व्हायरस वर्षातून एकदा आपल्या पीकवर येतं। कोरोना व्हायरस वर्षातून एकदा आपल्याला पीकवर असेल, यामुळे अनेकांना आपल्या जीवही गमावे लागेल। भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, अशातच तिसऱ्या लाटीचीही शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स कोरोना कायम जिवंत राहणार असल्याचा दावा केलेला आहे। हा रिसर्च जनरल सायंटिफिक मध्येही प्रकाशित केला गेलेला आहे। या रिपोर्टमध्ये विषाणू दीर्घकाळ राहणार असल्याचा दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहे। या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं की जगातील उत्तर आणि दक्षिणेकडील देशांमध्ये कोरोनाचं थैमान जास्ती असेल, सोबतच उन्हाळा, प्रचंड उष्णता किंवा थंडी यापैकी कोणत्याही स्थितीमध्ये कोरोनाचं थैमान जराही कमी होणार नाही। वातावरणाचा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काहीच उपयोग राहणार नाही। वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट 117 देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे। वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे। यासाठी लसीकरणानंतरही कोरोनापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। मास्क लावा, अंतर ठेवा आणि नियमितपणे हात धुवा। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपूर। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।